ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण आणि पावसानं पिकांवर त्याचा परिणाम जाणवू लागलाय. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाचं मुख्य नगदी पीक असलेल्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली, तर काढणीसाठी आलेला कांदा भिजल्यानं कांदा उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर थेट परिणाम होणार असल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या मनमाड परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. काढणी झालेल्या कांद्याला फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, चांदवड, मालेगाव, देवळा, कळवण आणि सटाणा परिसरातील कांदा उत्पादकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हाता तोंडाशी आलेलं कांद्याचं पीक वातावरणातील बदलांमुळे हिरावून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. या पावसामुळे आता काढलेले कांदे आहेत, या कांद्यांची नुकसान होणार आहे. या कांद्याची नुकसान होऊन 50% नुकसान होणार आहे. अजून मागचे कांदे पण आहे, ते पावसामुळं त्यांची जे सडण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण पण वाढणार आहे. तर ह्या पावसामुळं अतिशय नुकसान होणार आहे. आणि या पावसाचं भरपूर नुकसान म्हणजे कांद्यावर करपा येणे किंवा उन्हाळा कांद्याची जी आता लागवड आहे किंवा रोप आहे त्याच्यावर करपा येण्याची खूप दाट शक्यता. बाकीच खूपच नुकसान होण्याची शक्यता. उन्हाळा कांद्यात यामुळे भरपूर नुकसान होईल. कांद्यावर करपा बुरशी मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून रोग नियंत्रणासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. काल परवापासून ढगाळ वातावरण होतं, ढगाळ वातावरण काल 12 वाजेपासून पाणी सुरत झालं. सगळ्या वाफ्यामध्ये पाणी तुंबलं. पाणी तुंबल्यानंतर कांदे काढायला आले होते. आल्यानंतर त्या पोग्यामध्ये पाणी गेलं आणि कांदा अर्धा सोडून गेला. 2-3 वर्षापासून भाव नसल्यामुळं आत्ता भाव बरे झाले होते. मागं 2-4 क्विंटल विकले, त्याचे भाव भर पदरात आले. आता हे सोडून गेले याच्यामुळे शेतकऱ्याचं 100% नुकसान होणार आहे. कांदे सडते, काढेल कांदे कापता येईना, काही होईना. शिवाय वावरात जे कांदे त्यांच्यावर असं दैवर पडलं, सगळं रोपटं पडलं झालं. लाल कांद्याच्या पोंग्यात पाणी गेल्यानं कांदा आतून सडण्याची भीती निर्माण झाली आहे. या पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात 50% घट होणार आहे. कांद्यावरच्या कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीजन्य औषधांचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागानं दिलाय. उपाययोजनेसाठी डायथेनियम 45 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करण्यात यावी किंवा 22 टीन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करण्यात यावी. फवारणी करताना फवारणी सायंकाळी किंवा सकाळच्या वेळी हवा शांत असताना करावी व त्यात स्टिकरचा वापर करण्यात यावा. गेल्या 2 वर्षांपासून कांद्याला रास्त भाव मिळणं दुरापास्त झालं होतं. काही दिवसांपूर्वीच कांद्याचे दर प्रति क्विंटल 4000 रुपयांवर पोहोचले होते. मात्र कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात शुल्क वाढवल्यामुळे पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या चाळीतील उन्हाळ कांदा आता संपत आला असून लाल कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं लाल कांद्याचं उत्पादन घटणार आहे. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड.